श्री रामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद् भगवद्गीता एक चिंतन। श्री रामकृष्ण वचनामृताचा आपण 6वा अध्याय सध्या बघत आहोत। हे या विषयावरचं 2300 प्रवचन आहे। विषय आहे की उपाय काय, उपाय म्हणजे भगवत प्राप्तीचा उपाय काय होऊ शकते, याविषयी श्री रामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता अगदी वारंवार सांगते की ही गोष्ट, जसं श्री रामकृष्ण म्हणतात, 100 जरी मला विचारलं तर मी 100 हो म्हणेन, इतक्या खात्रीपूर्वक सांगतात। जसं गेल्यावेळी म्हटलं होतं, गीतेमध्ये हे जी क्रियापद आहेत, प्राप्नोती, अधिगच्छती, गच्छती वगैरे, किती आहेत आपण मोजदात केली तर 40-50 तरी भरेल ती। तात्पर्य हेच, याविषयी काही संशय नाही आहे की होतं की नाही होत, निःसंशयपणे होऊ शकतं। फक्त उपाय काय आहे, उपाय खूप आहेत। सगळे योग जे आहेत, योग म्हणजे उपाय आहेत ते, तत्प्राप्ती उपाय। परंतु मुख्य आहे, श्री रामकृष्ण आपल्याला आवर्जून सांगतात की साधू संघ आणि प्रार्थना, या उपायामध्ये बाकी सगळे उपाय समाविष्ट होतात। म्हणून हा साधू संघ काय आणि प्रार्थना काय, हे आपण त्या बघत आहोत याच्यामध्ये। आणि हे करत असताना एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या डोळ्यासमोर येतो, हे दोन्ही उपाय करत असताना इथेच करावं लागतील आपल्या, या लौकिक जगतातच आपल्याला ते करावे लागतील। आपल्याला कुठेतरी जाऊन ज्या ठिकाणी अगदी अनुकूलता पूर्णपणे 100%, आणि मग आपण साधुसंघाने प्रार्थना करू, असं कधी होत नसतं, तसं तत्वतात होत नसतं। कारण जग हे त्रिगुणात्मिका प्रकृतीच्या अंतर्गत सगळी व्यवस्था आहे, त्यामुळे जे आहे त्याच्यातच तुम्हाला करावं लागेल, किंवा ॲडिशनली आपल्याला ते आपले अनुकूल करून घ्यावं लागेल। गोष्ट कधी अनुकूल होत नसते, ती आपल्याला अनुकूल करून घ्यावं लागेल, आणि ती अनुकूलता आपल्याला प्रयत्नपूर्वक साधावी लागेल, आणि मग आपण हळूहळू ती अनुकूलता वाढेल देवाच्या कृपेने। म्हणून सगळं काही छान होईल आहे, जसं श्री रामकृष्ण म्हणतात की सीता रामाला म्हणाली की अयोध्येमध्ये बरेचसे घरं कसे आहेत, पडकी आहे वगैरे वगैरे, सगळीच घरं आपली महाल की छान आहे, सगळ्यांचीच घर त्याप्रमाणे असायला पाहिजे, सुंदर सुबक। मी ते म्हणतात तसं झालं तर मग गवंड्यांनी काय माशा मारायच्यात काय, तात्पर्य काय आहे की हा भेद राहणारच की नाही। परब्रह्म हे अभेद आहेत, पण ते सोडलं की सगळं भेदपूर्ण आहे की नाही। जसं आपण गेल्यावेळी म्हटलं की एकमेव अद्वितीयम, नाही एकच आहे आणि दोन नाही आहे, तिथे कुठेही भेद नाही आहे, परिपूर्ण एकत्व आहे। पण त्यानंतर मात्र मायेच्या जगतामध्ये भेद सोडून दुसरं काहीच नाही आहे। हे जर नीट लक्षात आलं नाही, या दोन्ही गोष्टी जमत नाही, मग साधुसंघही जमत नाही आणि प्रार्थनाही जमत नाही। त्यामुळे पापाची जबाबदारी वगैरे जे म्हटलं आहे आमची नाही, लक्षात घ्या आपण मायेच्या जगात राहत आहोत, तर मायेच्या जगामध्ये सगळे नियम लागू होतात की नाही। जसं आपण म्हणतो लोकशाही आहे आणि हे संविधानाप्रमाणे चालते, त्याप्रमाणे कायदे केले जातात आणि ते कायदे सगळ्यांवर लागू असतात की नाही। तसंच हे जग आहे, देवाचे कायद्याला कमांडमेंट्स वगैरे म्हणतात, ते सगळे लागू होतात की नाही। मिरची खाल्ली तर तिखट लागणार हे जाणून तुम्ही मिरची खा की नाही,
त्यामुळे श्री रामकृष्ण सतत सांगतात की का नाही, प्रश्न आहे संसारात राहूनही महाराज परमेश्वराची प्राप्ती होणे शक्य आहे काय, हा प्रश्न आपल्या मनात असतो आणि वारंवार विचारला जातो. आपण विचारला गेला असेल किंवा नसेल, पण मनात मात्र असतो हा प्रश्न का मनात उद्भवतो, कारण आपण बघतो आहे की असं काही शक्य दिसत नाही आहे. ज्या प्रकारचं आपलं मन आहे, ज्या प्रकारचं आपलं जीवन आहे, ज्या प्रकारचं सगळं काही वातावरण आहे की नाही, जवळपासचं दूरचं, अशा याच्यामध्ये ते देवाची प्राप्ती म्हणजे तत्त्वमसी किंवा अहम आत्मा ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, ह्या कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत अशी आपल्या मनाने पक्की खात्री करून घेतली आहे की नाही. आपला ठाम विश्वास आहे की शक्यच नाही आहे की नाही, आणि यात काही चूक पण नाही आहे, कारण आपलं मनच सांगतं की शक्य नाही आहे की नाही. आपलं मन इतकं कच्चं दुर्बल आहे की आपलं मनच आपल्याला सांगतं, किती म्हटलं की नाही नाही, वचनामृतातही म्हटलं आहे, गीतेतही सतत म्हटलेलं आहे, तरी आपलं मन सांगतात की होत नाही, ते शक्यच नाही आहे की नाही. पण त्यात चूक नाही आहे, त्यात फक्त एकच चूक आहे, जसं गीतेमध्ये म्हटलं आहे की नाही, की कितीही कठीण असो एक गुण तुमच्यात असेल तर अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते की नाही. आणि तो गुण म्हणजे कोणता, गीतेत म्हटलं आहे अपिचे सुद्राचारो भजते माम अनन्य भाग, म्हणजे तुम्ही लायक नाहीत, तुमची पात्रता नाही, अपिचे जरी असला तरी सुदुराचारो, सुष्ठु दुराचारो, अतिशय दुराचारी जरी तुम्ही असला तरी भजते माम अनन्य भाग, अनन्य भावाने जर तुम्ही भजन केलं देवाचं, देवाला शरण गेले, देवाला आपलं मानलं, तर देव तुम्हाला आपलं मानेल. आणि मग तिथे म्हटलं आहे की तुम्ही आज दुराचारी, त्याविषयी वाद नाही आहे, म्हणजे तुमचं मन दुराचारी आहे, तुमची बुद्धी दुराचारी आहे, दुराचार करण्याला प्रवृत्त करणारी आहे, आचरण तसं आहे, सगळंच काही विपरीत आहे, तरी पण साधुरेव समंतव्य, हा तुम्हाला साधू मानायला पाहिजे, म्हणजे सदाचरणी मानायला पाहिजे. याचं कारण काय, तुमच्या मनामध्ये देवावरचा सम्यक व्यवसितो हि सह, तुमचा देवावरचा विश्वास हा पक्का आहे. जसं आपण दुसऱ्या तिसऱ्या अध्यायात बघितलं की मी भ्रूणहत्या केली असेल, ब्रह्महत्या केली असेल, नारी हत्या केली असेल, किती पाप केले असेल, परंतु आई तुझ्या नावाच्या बळावर मी ब्रह्मपत्य सहजपणे पटकावू शकेल, हा आहे की नाही त्यातला चांगला भाग. मन जर दुर्बल असेल, मन जर दूषित असेल, तर ते मनच तुम्हाला सांगेल की शक्य नाही आहे. तुम्ही किती जरी आव्हानला तरी ते तुमचं मनच तुम्हाला सांगेल की आपल्यापासून खूप दूर आहे, ते बरोबरच आहे, चूक काहीच नाही त्याच्यामध्ये. आपण जर तमोगुणी असू, अज्ञान याचं फल म्हटलं आहे, तमस असतो रजस असतो फलम दुःखम, तमस अज्ञानम फलम, तमसाचं फळ अज्ञान आहे. मग अज्ञान असेल तर ज्ञानाकडे तुम्ही जाणार कसे, अगदी बरोबर आहे ते. परंतु असूनसुद्धा रजगुण आणि तमोगुण प्रबळ असूनसुद्धा जर तुमच्यामध्ये भक्ती असेल, एक भक्ती विशिष्यते गीता सतत म्हणजे, जर भक्ती असेल तर दोन गोष्टी घडतात. एक तर हे जी विश्वास अविश्वास कमी कमी होत जातो, हळूहळू देवावरचा विश्वास वाढत जातो. आपण कशी असलो तर ते परमतत्व तेवढंच, क्षिप्रम भवती धर्म आत्मा, की दुरात्मा आहे तो, क्षिप्रम भवती धर्म आत्मा, भवती क्रियापद आहे, आहे की नाही, तो क्षिप्रम म्हणजे नुसतं तो दुरात्मा क्षिप्रम भवती सम्यक व्यवसितो सह क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छती, त्याला शाश्वत शांती प्राप्त होते, म्हणजे तो मुक्त होतो या अर्थाने, मोक्ष प्राप्त करून घेतो की नाही. तो क्षिप्रम भवती धर्मात्मा म्हणजे नुसती भवती धर्मात्मा नाही, होतो नाही, लवकर होतो. क्षिप्रम म्हणजे लवकर, त्वरित. हे कशाला सांगतात की दुसरी बाजू जी आहे ती किती जरी तुमच्या विरुद्ध असली नाही, तमसोमा ज्योतिर्गमय,
अंधार असला तरी तो मार्ग जो आहे प्रकाशाकडे नेणार आहे. म्हणून हा जो फरक वेदांतामध्ये खूप दाखवला जातो की नाही, तुमची योग्यता महत्त्वाची आहे, त्याला अधिकार म्हणतात पारिभाषिक शब्दाने, त्याला अधिकार म्हणतात. तुमचा तो अधिकार आहे की नाही कोणती गोष्ट प्राप्त करण्याच्या दृष्टीने, जर असेल तर तुम्हाला ती गोष्ट मिळेल. क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छती. नंतर तर फारच छान आहे, कौंतेय प्रतिजानी नमे भक्त प्रणश्यती. की नाही अर्जुना, हे नीट जाणून घे, निश्चित प्रकारे जाणून घे की माझा भक्त कसाही असला शेवटी तो माझा आहे. की नाही प्रतिजानीही, फार सुंदर शब्द आहे, प्रतिजानीही नमे भक्त प्रणश्यती, माझ्या भक्ताचा नाश होत नाही. कारण काय, तो भक्त आहे, बाकीच्या गोष्टी तशा नाही आहे जशा असायला पाहिजेत. पण त्याची सगळ्यात मोठी पात्रता ही आहे, बाकी कुठेही कोणत्याही योग्यतेमध्ये अधिकारामध्ये पात्रतेमध्ये तो बसत नाही आहे. फक्त एकच त्याचा महागुण आहे, तो म्हणजे भक्त आहे. भक्त असेल म्हणून इथे म्हटलं आहे का नाही, तुमच्या मनामध्ये हा प्रश्न उद्भवतो का नाही, उद्भवायचं कारण काय आहे, काहीच कारण नाही आहे पण तो उद्भवतो. म्हणून आधी भक्त व्हा, सांगण्याचा उद्देश आधी भक्त व्हा म्हणजे तुमचा अविश्वास जो आहे, चित्वयीनम संशयम योगम आतिष्ठोत्तिष्ठ भारत, चौथा अध्यायाचा शेवटचं ज्ञान उगा येतो आहे की नाही. म्हणून एनम संशयम चित्वा, ह्या संशयाला तू छाटून टाक, मुळापासून नष्ट कर आणि उठ, कर्मप्रवृत्त हो. हा अर्जुनाला केलेला उपदेश आहे. कारण मनामध्ये सतत संशय येतो की कसं शक्य आहे, कसं शक्य आहे. आपलं मन आपल्याला असं सांगत नाही, नक्कीच होणार, नक्कीच होणार, शक्य आहे, जरूर शक्य आहे. कारण काय, मनामध्ये रजोगुण तमोगुण खूप आहे. श्रीरामकृष्ण म्हणतात वचनामृतामध्ये, सत्वगुणसुद्धा तो शुद्ध सत्वगुण पाहिजे. कारण सत्वगुणामध्ये रजोगुण आणि तमोगुण मिसळलेलं असेल तर हळूहळू तमोगुण आणि रजोगुण बळावतो. पुढच्या वेळी आपण बघू ते की जर शुद्ध सत्वगुण असेल, श्रीरामकृष्ण म्हणतात तर ईश्वर चिंतनाशिवाय दुसरं काही तुम्हाला आवडत नाही. पुढे बघू आपण ते. तात्पर्य काय आहे, हा जो संशय येतो हा ज्ञानातून येत नाही आहे, हा अज्ञानात, तस्माद अज्ञान संभूतम, हा अज्ञानातून उद्भवलेला संदेह आहे, ज्ञानातून उद्भवलेला नाही आहे. की नाही आपण म्हणतो ना, माणसं संशय असतात, संशय घ्यायला पाहिजे. जे शाणे शिकले सवरले असतात ते लोक संशय कशावर विश्वास ठेवत नाही, जे भोळसट लोक असतात श्रद्धाळू लोक कशावर विश्वास ठेवतात. ते तिथं ठीक आहे, ते एका विशिष्ट विषयामध्ये, पण इथं असं नाही आहे. ते जेव्हा संशय येतो आत्म्याच्या अस्तित्वाविषयी, ईश्वराच्या अस्तित्वाविषयी, तेव्हा तो अज्ञानातून येतो. अज्ञान संभूतम, तस्माद अज्ञान संभूतम हृस्तम, हृदयात शिरलेला. मग काय करायचं, ज्ञानासीना आत्मनहा, ज्ञानरूपी खडगाने त्याला छाटून टाका. चित्वा म्हणा का नाही, हा प्रश्न आहे. का नाही, तुम्ही असं का विचारता, का नाही म्हणजे परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते हे आपण धरून चालू थोड्या वेळासाठी. परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते पण संसारात राहून होऊ शकते का, हा प्रश्न आहे. नाही त्याचं उत्तर देतात आहे. त्याचं उत्तर हे आहे की संसाराच्या बाहेर कोणीच रस्तं आहे की नाही. ए टू झेड सगळे संसारात असतात, संसाराच्या बाहेर कोणीच नसतं की नाही. जर जीवाला मुक्ती पाहिजे असेल तर जीव हा संसारातच असतो की नाही. कोणी असो तो जीव, तो सगळे संसारातच असतात. म्हणून ए टू झेड सगळ्यांना संसारात राहूनच जे काय व्हायचं असेल, त्याला अर्थ पुरुषार्थ साधायचा असेल, कामपुरुषार्थ साधायचा असेल, जो कोणता पुरुषार्थ साधाल ती या जगामध्येच राहून साधावं लागेल आहे की नाही. कारण ही कर्मभूमी आहे की नाही, देवभूमी ही भोगभूमी आहे, पशुयोनी आहे ही सुद्धा तशीच आहे, ती कर्म होत नाही तिथे की नाही. पशु पक्ष्यांमध्ये कर्म होत नसतं, स्वर्गामध्ये कर्म होत नसतं, ते फक्त भोग घ्यायचा असतो की नाही. स्वर्ग नरकामध्ये तो फक्त भोग घेतला जातो, परंतु पृथ्वीवर फक्त
मनुष्यजोनीमध्येच फक्त तुम्हाला कर्म करण्याचा अधिकार आहे. नाही मग तुम्ही स्वर्ग मिळू शकता, स्वर्गात जाऊ शकता, नरकात जाऊ शकता, पण कर्म करण्याचा अधिकार, कर्म आणि कर्मफलावरचा तुमचा अधिकार आहे की नाही, फक्त मनुष्यजोनीमध्ये. आणि म्हणूनच तिथे संसारात राहून मुक्त होता येतं की नाही. जर तुम्हाला मुक्त होण्याची इच्छा असेल म्हणून ते म्हणतात की पुन्हा तथापि मगाशी सांगितल्याप्रमाणे साधुसंग आणि निरंतर प्रार्थना मात्र आवश्यक आहे. या दोन गोष्टी आवश्यक आहे. मग तुम्ही कुठेही राहा, संसारात साधन संसार म्हटलं की त्याला चार आश्रम आहे, त्याला ग्रस्त आश्रम, त्याला संसार आश्रम म्हटलं जातं नाही. ग्रस्त आश्रमाला संसार आश्रम म्हटलं जातं की नाही. पण बाकीचे कुठे असतात की नाही? बाकी थोडेच अंतराळ थोडेच असतात काही, ते सगळेच जमिनीवर असतात की नाही. सगळेच जमिनीवर असतात, फक्त संसाराश्रम म्हणजे आसक्तीचं जिथे जास्ती शक्यता असते, प्रबळ असते, त्याला संसाराश्रम म्हणतात. ममत्व खूप जास्ती असतं, शक्यता जास्ती असते, त्याला संसाराश्रम म्हणतात. ममत्वाच्या संभाव्यता खूप जास्ती असतात म्हणून त्याला संसार. आणि मग तिथेच असं वाटायला लागतं, हसू शक्य आहे का नाही? कसं शक्य आहे? इतकी आसक्ती आहे ते कसं शक्य आहे? आसक्ती म्हणजे माझं म्हणणं, ममत्व म्हणणं. आपण निर्माण करतो त्याच्याविषयी ममत्व निर्माण होणं अतिशय स्वाभाविक आहे, खूपच शक्य आहे ते नाही. म्हणून मनामध्ये प्रश्न उद्भवतो की कसं शक्य आहे? ते म्हणतात की शक्य आहे त्याच्याजवळ रडलं पाहिजे. हे सगळं लक्षात घ्या. संसारात राहून शक्य आहे याचं आपण म्हणतो की सगळेच संसारात असतात, पण त्यातल्या त्यात संसार म्हणजे प्रपंच आपण ज्याला म्हणतो, गृहस्थ धर्म आहे, त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याच्यासाठी उपाय सांगितले जाते. रडलं पाहिजे म्हणजे तुम्हाला त्याच्याविषयीची एक अशी आकर्षण निर्माण झालं पाहिजे की जसं आधी उदाहरण दिलं आहे त्यांनी की घरी कोणी समजा आजारी असेल तर आपलं हृदय तडफड तडफड करतं, आपल्या डोळ्यात पाणी येतं की नाही, कारण त्याच्याविषयी आपली खूप जवळीक असते. आणि म्हणतं अंतःकरणातील मळ धुवून गेल्यावर त्याचं दर्शन घडतं. अंतःकरणातील मन म्हणजे त्यात पुढे सांगितलं आहे की चित्तातील काम क्रोध लोभ पापवासना भोगलालसा इत्यादी असं म्हटलेलं आहे, याला मळ म्हटलेलं आहे नाही. जसं कोणत्याही गोष्टीवर मळ असला तर आपण ते धुतो, आरशावर मळ असतो, कपड्यावर मळ असतो, जमिनीवर मळ असतो की नाही, तर आपण काय करतो, आपण त्याला धुवून टाकतो, स्वच्छ करतो की नाही. वस्तूंवर मळ असतो आपण त्याला धुवून टाकतो की नाही. तसंच चित्तावर जो मळ असतो त्याला धुवायला पाहिजे. ते म्हणतात की चुंबकाची सुई आहे, तिचा धर्म आहे उत्तरेकडे ती नेहमी तिचं टोक असतं, उत्तर दक्षिण टोक असतं, ते स्वाभाविक आहे. पण तसं नाही, याचं कारण काय आहे? त्याच्यावर मळ साचलेलं आहे म्हणून तिचं काम ती बरोबर करत नाही आहे. चित्त नेहमी शुद्ध असतं, चित्त नेहमीच शुद्ध असतं, अशुद्ध नसतं कदाचित कधी. म्हणून चित्त नेहमी शांत असतं, चित्त नेहमी आनंदी असतं, चित्तामध्ये स्वाभाविकपणे आनंद असतो. पण आपलं चित्त आनंदी नाही आहे याचं कारण ते स्वाभाविक स्थितीत नाही आहे की नाही. अनेक गोष्टी, बाह्य गोष्टी त्याच्यावर आलेल्या आहेत, त्यामुळे जे शांत आनंदी असायला पाहिजे, जसं लहान मुलं आहे, अगदी छोटी मुलं ती आनंदी असतात. कारण काय? त्यांच्या चित्तामध्ये हे सगळे नसतात, गोष्टीच नसतात. जसं इथे म्हटलं आहे काय, काम क्रोध लोभ पापवासना भोगलालस इत्यादी, हे साधं उदाहरण आपल्याकडे नेहमी बघायला मिळतं. ते नेहमी आनंदी का असतात? आणि त्यांच्या चित्तामध्ये काहीच नसतं. पापवासना भोगलालसा काम क्रोध लोभ काहीच नसतं, लक्षात घ्या. श्रीरामकृष्ण नेहमी 5 वर्षांच्या बालकाचं उदाहरण देतात, आहे की नाही? त्याच्यात असतं सगळं, पण ते प्रकट झालेलं नसतं. मोठा झाला की ते सगळं प्रकट होईल आहे, आतून बाहेर येईल आहे. पण आज तरी उदाहरण म्हणून असं एक चित्त असू शकतं आणि ते प्रत्यक्ष दिसतं आपल्याला, आपल्या दृष्टीपथात पथात येतं की असं असू शकतं की चित्त हे जर शुद्ध असेल तर ते स्थिर असतं, शांत असतं, आनंदी असतं.
की नाही. आज तसं नाही याचं कारण काय आहे? जशी सुई आहे ती उत्तर दक्षिण दिशा दाखवत नाही, याचं कारण काय आहे? याचं कारण ती स्वाभाविक स्थितीत नाही आहे, तिच्यावर बरंच साचलेलं आहे, मळ साचलेलं आहे. स्वच्छ करा, आपलं काम करेल ती. चित्तातला मळ स्वच्छ करा, मग ते आपलं बरोबर नीट काम करते, आनंदी होईल आहे, आनंदी होईल आहे, आणि ते शांत होईल आहे, एकाग्र होईल आहे. म्हणून ते चित्तशुद्धी झालं तरच त्याचं दर्शन होतं देवाचं की नाही. आता चित्तशुद्धी हे आपल्याला कळलं, पण तो उपाय काय आहे पुन्हा आलं, चित्तशुद्धी कशी करायची? ते म्हणतात साध्यासु देवापायनी होणार नाही आहे की नाही. आपण आपले उपाय करत राहू आणि हो उपाय चालूच आहे आणि चालूच आहे आणि काहीच घडत नाही आहे. त्यांनी आता थोडंसं आयुर्वेदाचं उदाहरण दिलं आहे, स्वामीजींनी दिलं आहे आयुर्वेदाचं उदाहरण की ना आयुर्वेद ठीक आहे, परंतु जेव्हा अंग तापाने फणफणत आहे आणि तुम्ही कोयनेल ढोसून काही होणार नाही, त्या काळचं उदाहरण आहे ते. कोयनेल ढोसलं, पोट साफ झालं, ताप उतरला वगैरे काही आहे. आजच्या काळामध्ये त्याचा संदर्भ वेगळा आहे. तर ते तुम्हाला जसा रोग तशा प्रकारे तुम्हाला उपाय करावे लागतील की नाही. संसारात राहून होणार नाही काय म्हणून जरूर होईल आहे, परंतु हा असला साधुसंग डोळ्यात आस्व आणून मनोभावाने प्रार्थना मध्ये मध्ये एकांतवास हे सगळे उपाय आहे नाही. म्हणून साध्या उपायाने होणार नाही, तुम्ही आपले उपाय करता जा आणि मग निश्चिंत झाले असं करून नाही, रेट्याने करावं, रेटा लावावं लागेल की नाही. बनत बनत बन जाई हरिसे लागी रहो रे भाई. श्रीरामकृष्ण म्हणत असत की भजन मला काही आवडत नाही तेवढं, कारण की हरिसे लागे रेटा पाहिजे की नाही. तसं नाही झालं तर हळूहळू होईल होईल होईल, जेव्हा होईल तेव्हा होईल असं नाही, त्याला दृढता पाहिजे की नाही. गीता म्हणते ते की नाही की दृढता पाहिजे मग ते होणार. आणि मध्ये मध्ये एकांतवास अमळ कुंपण घालून राखण न केल्यास फुटपाथच्या कडेची कोळी रोपटी गाई म्हशी लावून साफा करतील. याचा अर्थ काय? आपल्यामध्ये ते संस्कार सगळे आहेत, कामक्रोधाचे सगळे संस्कार आहेत की नाही. ते मध्ये मध्ये डोकं वरती करतील, मग काय, मग काय आपण हे सगळं आसव वगैरे आणतो डोळ्या डोळ्यामध्ये, हां साधुसंग डोळ्यात आसव आणून मनोभाव प्रार्थना वगैरे सगळं मध्ये मध्ये एकांतवास सगळं होतं, परंतु पुन्हा त्याची जी तीव्रता आहे ती कमी होऊन जाते, अगदी स्वाभाविक आहे की नाही. पुन्हा सगळ्यांना एकच उपाय आहे, भक्ती म्हणजे देवावर भरोसा. सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे देवावर पूर्णपणे सोडून द्या. तुम्हाला जे काय करेल ते करा, जितकं करायचं असेल तितकं करा, पण लक्षात ठेवा शेवटी काय, देवाची कृपा महत्त्वाची आहे की नाही. महत्कृपया एव, महान पुरुषांची कृपा ही महत्त्वाची आहे की नाही. होतं सगळं त्यांनीच, आपण भरू पुढे हळूहळू बघू ते. आपण मनुष्य करून करून काय करणार, किती करणार, याला सीमा आहे, लिमिट आहे, आहे की नाही. कितीही केलं तुम्ही ते काहीच नाही आहे. चित्तशुद्धीच्या दृष्टीने किंवा आत्मज्ञान प्राप्तीच्या दृष्टीने आपले जे प्रयत्न आहे ते काहीच नाही आहे, पण प्रयत्नामध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही जेवढी साधना कराल त्यामध्ये ती अहंकाराला धरून होते. हा विषय आपला पुढे येईल, आता इथे आपण आजच घेण्याचा प्रयत्न करू की नाही. की प्रत्येकामध्ये प्रत्येक योगामध्ये अहंकार आहे की नाही. मग तो कर्मयोग असो, ज्ञानयोग असो, भक्तियोग असो किंवा ध्यानयोग असो, आणि तिथेच अडचण आहे. ते असलं की ईश्वराची शरणागती, ईश्वरावर भरोसा, ईश्वरावर भार टाकणं हे कमी होऊन जातं की नाही. म्हणून सगळे उपाय करताना नेहमी लक्षात ठेवायला हवं की हे सगळे उपाय मी करतो आहे पण भगवंताच्या कृपेनेच होतात आहे, माझ्या प्रयत्नांनी, माझ्या क्षमतेप्रमाणे, माझ्या कृतीमुळे किंवा माझ्या योग्यतेमुळे नाही आहे. माझी काही योग्यता वगैरे काही नाही आहे की नाही. जसं लहान मुलाला कोणतीच अडचण पडत नाही नेहमी, आहे की नाही. कारण काय, त्याची काहीच योग्यता नसते की नाही. असं म्हणूया आपण की त्या लहान मुलाची योग्यता शून्य असते. 2 वर्षाच्या मुलगा 3 वर्षाची काय योग्यता असणार त्याला, त्याची काहीच योग्यता नसते. त्याची योग्यता शून्य असते समजूया आपण, पण त्याला कधीच काही कमी पडत नाही की नाही. इतरांना कमी पडेल पण त्याला काहीच कमी पडत नाही आहे. याचं कारण काय, तो नेहमीच भरोसा दुसरा ठेवतो. आणि त्याला माहीत आहे की आपल्याला काही त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा योग्यताविषयी, स्वतःच्या योग्यतेविषयीचा काही भ्रम नसतो, संभ्रम नसतो, आहे की नाही.
कोणताही अहंकार नसतो, त्याच्यामुळे त्याला कधीच काही कमी पडत नाही, त्याच्यावर नेहमीच कृपा होते. हे एक उदाहरण समजण्यासारखं आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि आता ते म्हणतात की पुन्हा अजून मनातला संशय जात नाही आहे, कारण किती कठीण आहे बघा. म्हणजे जे संसारात त्यांचे आहे त्यांचे देखील, त्यांना देखील ईश्वराचं दर्शन लाभेल असंच ना आपलं म्हणणं सांगितलं आहे ना. हो नक्कीच. म्हणून पुन्हा पुन्हा काय आहे, कितीदा सांगितलं आहे की नाही, तरी आपला काही संशय प्रश्न कसा आहे बघा. म्हणजे तू आता इतकं सांगितलं ना, मी काय समजलो ते सांगतो, शेजारी सांगतो. म्हणजे जे संसारात आहेत त्यांना देखील ईश्वराचं दर्शन लाभेल असंच ना आपलं म्हणणं, ते म्हणणं ते सांगितलं आहे. म्हणतात हो मुक्ती साऱ्यांनाच लाभेल. आता उत्तर कसं, मुक्ती साऱ्यांचीच होणार आहे की नाही, साऱ्यांचीच म्हणजे कोणी त्याच्यातून वगळला जाणार नाही. तथापि गुरुच्या उपदेशाप्रमाणे वागायला हवं. माणूस एकदा का आडमार्गाला लागला की मग परत रस्त्यावर येता येता जीव अगदी अर्धमेला होऊन जातो, मुक्ती लांबणीवर पडते. कदाचित त्या जन्मभरातही होणार नाही, कदाचित जन्मोजन्म तिष्ठावं लागेल, काहीच नेम नाही. जनकादिकांनी संसारात राहूनही कर्म केलं, गीता म्हणते जनकादया हा की नाही, परमेश्वराला हृदयात बाळगून कर्मयोग केला. तो कर्मयोग म्हणजे नर्तकी जशी डोक्यावर घागर ठेवून नाचते त्याचप्रमाणे. आणि उत्तर हिंदुस्थानी बायका नाहीत पाहिल्या, डोईवर पाण्याचा गुंड आणि हसत हसत मजेत गप्पा छाटत जातात रस्त्यानं. हा कर्मयोग आहे की नाही, फार सुंदर आहे. पुष्कळदा येऊन गेलं आहे मुलकर्णीचं वर, तेच उदाहरण वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातात की नाही. तुमच्या डोक्यावर भार आहे, काळजी आहेत, सगळं काही आहेत, परंतु त्या बाजूला ठेवा. म्हणजे काय, ईश्वर प्राप्तीच्या मार्गामध्ये त्या तुम्हाला अडथळा म्हणून येऊ देऊ नका. त्या अडथळा नाही आहेत, फक्त आपली मनोवृत्ती, आपली ॲटिट्यूड. आपल्याला हे अध्यात्म किती समजलं आहे, हा भक्ती मार्ग जो आहे हा किती समजला आहे याच्यावर अवलंबून आहे. आपण पुढच्या वेळी बघू, पण आता फक्त थोडंसं दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते बघून घेऊ, आणि हाच विषय पुढच्या वेळी आपण थोडा संक्षेपात घेऊ. प्रश्न पुन्हा तोच आहे, गुरुच्या उपदेशाबद्दल आपण म्हणाला तसला गुरु कसा लाभावा. की नाही, गुरु म्हणजे मार्गदर्शक की नाही. जसं आपल्याला कुठे जायचं असलं नवीन ठिकाणी, अनोळखी ठिकाणी, तर आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता असते. हा अनोळखी मार्ग आहे, अपरिचित मार्ग आहे. परमार्थ मार्ग हा अपरिचित आहे. तिथे दिव्याची आवश्यकता असते, दिवा दाखवणाऱ्याची आवश्यकता असते. म्हणून श्रीरामकृष्णांचं उत्तर अगदी टिपिकल उदाहरण आहे, उत्तर आहे. ते म्हणतात, वाटेल तो माणूस गुरु होऊ शकणार नाही. सागवाणी भारदस्त ओंडा स्वतः तरंगून पार जातो, नी इतरही अनेक जीवजंतू त्यावर चढून निघून जाऊ शकतात, पण तेच एखाद्या फडतूस लाकडाच्या ठोकळ्यावर कुणी चढण्याचा उशीर. स्वतः डुबेल नी, जो चढेल त्यालाही आपल्याबरोबर नेईल. म्हणूनच युगी युगी लोकशिक्षेस्तव स्वयं भगवान गुरुरूपाने अवतीर्ण होत असतात. थोडक्या सच्चिदानंदस गुरु संभवामी युगे युगे. हे उत्तर फायनल आहे, ऐक नाही, की प्रत्यक्ष ब्रह्म हे युगायुगामध्ये गुरुरूपानी येत असतं. त्याला आपण अवतार म्हणतो किंवा अवतार तत्व म्हणतो, ऐक नाही. अजोपी सन नव्यात्मा भूतानाम ईश्वरोपी सन. काय हे निर्गुण ब्रह्माचं आहे. संभवामी आत्ममायया हे सगुण सागर रूप आहे, की तेच परब्रह्म जे अज अमर आहे, जे अविनाशी आहे, अव्यक्त आहे, अव्यय आहे, तेच तुमच्यापुढे मनुष्यरूपामध्ये येतं की नाही, आणि लीला करतं, तुमच्या आमच्यासारखंच वागतं, जेणेकरून आपण पण त्या परमेश्वराला आकळू शकू. त्याला अवतार तत्व म्हणतात की नाही. हे अवतार तत्व जर आपण समजून घेतलं तर जी गोष्ट अशक्य आहे, मी अतिकठीण म्हणत नाही आहे, अशक्य आहे, ती गोष्ट सहज शक्य होऊन जाते.
म्हणून त्यांनी म्हटलं आहे की चांगला भारदस्ती सगळे लोण काय किंवा एक चांगला भरभक्कम जहाज आहे, तुम्ही त्याच्यात फक्त बसा, तुम्ही सहजपणे समुद्र पार भवसागर पार करून जाणार. की नाही एरवी तुम्ही म्हणाल की माझ्या मला खूप चांगलं पोहता येतो, नाही मी पट्टीचा पोहणार आहे, किती पट्टीची पोहणारी असा तुम्ही भवसागर पार करता येणार नाही, समुद्र पार करता येणार नाही. पण ती जितकी कठीण गोष्ट आहे की नाही, तुमच्या योग्यतेची तिथे गरजच नाही आहे, तुम्ही फक्त तिथे बसा. जहाजात तर काय अगदी एक वेगळं जग असतं, ठीक आहे, तिथे तुम्ही खेळू शकता, खाऊ शकता, कशाचीच जसं तुम्ही जमिनीवर आहात तसेच तुम्ही जहाजावर, इतक्या गोष्टी सोयी असतात मौजेच्या की नाही. फक्त तिथे बसून राहा, डेकच्या खाली जाऊ नका, एवढी काळजी घ्या, तुम्ही सहजपणे परतीराला परकिनाऱ्याला लागू शकाल की नाही, पोहोचू शकाल. याला म्हणतात भक्ती मार्ग. आणि म्हणून सच्चिदानंद गुरु मी प्रत्यक्ष परब्रह्मच तुमचं काय करते, तुम्हाला मुक्ती देतो, तुमचा उद्धार करतो. गीता म्हणते ना, तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. हा मृत्यूरूपी संसार सागर आहे, त्याला त्याचा मी तेषाम अहम तेषाम काय की मी त्यांचा समुद्धरता पूर्णपणे उद्धार करतो. बाबा आम्ही नचिरात पार्थ, उशीर लागत नाही, आपली खूप काळजी असते, आपल्याला प्रत्येक गोष्ट लवकर व्हायला हवी असते. की आपण थोडे आजारी असलो पडलो की आपल्याला वाटते की लवकर बरं व्हायला पाहिजे, दोन दिवसांनी तुम्ही बरे होणार नाही, मला आजच बरं व्हायचं आहे. की नाही आपल्याला मुळीच वेळ पाहायला म्हणजे वाट पाहायला आवडत नाही, तयारी नसते, मनाची तयारी नसते. भावा आम्ही नचिरात पार्थ, नचिरात अचिरात पार्थ. की नाही मुळीच उशिरा लागते, मय्या वेशित चेतसाम, मयी आवेशित चेतसाम. तुझं मन जर माझ्यामध्ये आवेशित असेल, समर्पित असेल, तर अर्जुना लवकर होऊन जाईल ते. मी स्वतः ते भवामी आहे, म्हणजे अहम भवामी आहे की नाही, मी स्वतः तुझा उद्धार करेन. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात सच्चिदानंदच गुरु. आणि आता तुम्हाला दोन्ही पक्षी, साधन आणि साध्य, ह्या दोन्ही पक्षी की नाही, जे साध्य असतं ते साधकासाठी साधन असतं. शंकराचार्य गीतेमध्ये तेच म्हणतात, स्थितप्रज्ञ लक्षण आहे, नंतर ते 14व्या अध्यायामध्ये गुणातीत लक्षण आहे, 12व्या अध्यायामध्ये भक्ताचे लक्षण आहे. तेच म्हणतात जे सिद्धाची लक्षणं असतात ती साधकासाठी काय तर साधन लक्षणं असतात. म्हणून हे जे ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे किंवा आत्मज्ञान आहे किंवा ब्रह्मज्ञान आहे की नाही, तेच तुमच्यासाठी साधन म्हणतो. ते म्हणतात ज्ञान कशाला म्हणतात, नी मी कोण आणि हे शाश्वत प्रश्न आहे, ते नेहमी पडायला पाहिजे आपल्याला. हे प्रश्न तुम्हाला सकाळी पडू शकतात, दुपारी पडू शकतात, रात्री पडू शकतात, झोपेतही पडू शकतात, सतत पडायला पाहिजे. की ज्ञान कशाला म्हणतात, नी मी कोण की नाही, तुम्ही आता जेवढा विचार करणार तेवढं तुमचं मन शांत होईल आहे, संकल्परहित होईल आहे, वृत्तीरहित होईल आहे की नाही. मी कोण, मी लहानपणापासून मला माहीत आहे मी कोण, मी कोण, जी तुमची जी कल्पना आहे त्याप्रमाणे तुमचं चित्त अशांत होऊन जाईल की नाही, चित्तामध्ये असंख्य वृत्ती उठतील. पण मी कोण जो मी समजतो तो मी नाही आहे की नाही, आणि तर त्याला ज्ञान म्हणतात की नाही. आपण ज्याप्रमाणे मन आपलं काम करतं लौकिक जगतामध्ये ते काय सगळं अज्ञानाचं कार्य आहे. हे फार सुंदर याच्यामध्ये सांगतात श्रीरामकृष्ण. ज्ञान कशाला म्हणतात, नी मी कोण, आता ज्ञान कशाला म्हणतात ते ऐका. ईश्वरच करता आणि बाकी सर्व अकर्ते, याचं नाव ज्ञान. हे साधन आहे बघा, आणि हेच सिद्धाचं लक्षण आहे. जो सिद्ध असतो, आत्मज्ञानी असतो, त्याला माहीत असतं की जे कर्म आहे, जे काही होत आहे, ते ईश्वराच्या द्वारेच होत आहे आणि ईश्वरच करतो आहे. आणि म्हणजे अपवाद नाही, लक्षात घ्या आहे की नाही, 99% देव करतो आणि 1% मी करतो आहे असं नाही आहे की नाही. बाकी सर्व अर्थ, बाकी म्हणजे उरलेले सगळे अकर्ते आहेत, कोणीच करता नाही आहे, म्हणजे आपल्या तुपल्याकडून काही कर्म घडत नाही, पण तशी जाणीव आपल्यामध्ये असते, त्याला म्हणतात अज्ञान की नाही.
मी अकर्ता, त्याच्या हातातील यंत्र. म्हणून तर मी म्हणत असतो की आई तू यंत्री, मी यंत्र. तू घरधनीन, मी घर. मी गाडी, तू इंजिनियर. जसं चालविशील तसंच चालविल, जसं करविशील तसंच करीन, जसं वदविशील तसंच वदीन. नाहम नाहम, तूच तूच. हे काय सगळेच वाक्य मंत्रासारखी आहेत की नाही? हे आपण वाचलीत, त्याच्यावर जर मनन केलं, चिंतन केलं, म्हणजे मनामध्ये ती वृत्ती आपण मनामध्ये उठणाऱ्या वृत्तीचा तो भाग करून टाकला की नाही, की आपण समजतो ते ज्ञान नाही आहे की नाही. अज्ञानम वदतो अन्यथा, 13व्या अध्यायात म्हटलं आहे की नाही. एतद् ज्ञानमिति प्रोक्तम, अर्जुना हे ज्ञान आहे, ज्ञान लक्षण आहे की नाही. गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये ते ज्ञान लक्षण आहेत, पण भगवंत म्हणतात हे ज्ञान आहे, कारण ते ज्ञान लक्षण आहे, हे त्याच्यातूनच ज्ञान उद्भवणार आहे. म्हणून एतद् ज्ञानमिति प्रोक्तम, याला ज्ञान म्हटलं जातं. उरलेलं काय? अज्ञानम यदतो अन्यथा, बाकी अन्यथा सगळं काही अज्ञान आहे. म्हणून ज्ञान कशाला म्हणतात आणि हे ज्ञानाचा स्रोत काय आहे? हा स्रोत आहे भगवंत, आहे की नाही? तो ज्ञानाची काय आहे? तो ज्ञानमय आहे. त्याला उपनिषदामध्ये ज्ञानमय म्हटलं आहे. जे काय सगळं ज्ञानच आहे त्याच्यामध्ये. जसं आपण समुद्राला जलमय म्हणतो, समुद्रामध्ये जे काय सगळं पाणीच पाणी आहे, तसंच भगवतामध्ये सगळंच तो ज्ञानरूप आहे, ज्ञानमय आहे. आणि हे जर आपल्याला कळलं, भक्ती कशी वाढेल? जर कळेल की काय तोच सर्व काही आहे, ईश्वरच करता आणि बाकी सर्व अकर्ते, याचं नाव ज्ञान. मी अकर्ता, त्याच्या हातातील यंत्र. तुमार कर्म तुम्ही करोमा, लोके बोले कोरियामी की नाही. तुझं काम तूच करतेस, हे वेगळ्या भाषेत मांडलेलं आहे. तुझं काम आहे तूच करतेस, लोके बोले कोरियामी. लोक मात्र म्हणतात की आम्ही केलं आहे. तू ठरवलं काय व्हायचं आहे आणि त्याप्रमाणे ते होत आहे. लोकांना वाटलं की आम्ही ठरवलं आहे ना, आमच्या मनाप्रमाणे झालं आहे की नाही. आपल्याला काहीतरी व्हायचं असतं आणि काहीतरी साधून घ्यायचं असतं, आपल्या लक्षात येत नाही. आपण काही होऊ शकत नाही आणि आपण काही साधू शकत नाही की नाही, कारण आपणच नाही आहे. एकम एव अद्वितीयम, फक्त एक सच्चिदानंद परब्रह्मच आहे, बाकी तिथे काहीही नाही आहे. मग करता होण्याचा प्रश्नच येत नाही आहे. म्हणून गाडी आहे, जो गाडीवान असेल तो जसं हाकेल तशा प्रकारे ती गाडी चालेल. घरधनी नाही, घर चालवणारी बाई आहे ती, ती जसं घर चालवेल तसं ते घर चालेल की नाही. त्यामुळे बोलणारा हा बोलविणारा जसा आहे तसाचप्रमाणे बोललं जाईल. जसा हा माईक आहे की नाही, हा बोलत नाही आहे, याला वाटेल मी बोलतो आहे, तो बोलत नाही आहे, तो फक्त यंत्र आहे की नाही. आवाज मोठा करणारं हे एक यंत्र आहे. त्याचप्रमाणे हे सगळं आपण काय आहोत, आपल्या मार्फत, या प्रकृतीच्या मार्फत ते ब्रह्म कार्य करत असतं. ह्या तत्वाबरोबर मनुष्याने चिंतन केलं, त्याला म्हणतात ज्ञान की नाही, त्याला म्हणतात बुद्धिमान. हां, गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये जे म्हटलेलं आहे की तो मनुष्य बुद्धिमान असतो आणि त्याला कृतकृत्यता प्राप्त होत असते की नाही. आणि ती जीवनाची काय आहे? ती यश आहे, ते जीवनाचं यश आहे. त्यामुळे ईश्वराचं दर्शन लाभेल की नाही हा प्रश्न नाही आहे, संसारात राहून होईल की नाही हाही प्रश्न नाही आहे की नाही. तुम्ही संसारात राहिले, कुठे राहिले तरी कधीही काही होणार नाही. तुम्ही स्वर्गात राहिले तरी काय होणार नाही, संसारात राहिले तरी कधी. तुम्ही अगदी ब्रह्मलोकात राहिले, वैकुंठ लोकात राहिले, काही होणार नाही. आ ब्रह्मभुवना लोकात पुनरावर्तीन अर्जुन, तिथे म्हटलं आहे मुक्ती साऱ्यांचीच होणार आहे, परंतु ब्रह्मलोका ब्रह्मलोक अगदी सर्वात श्रेष्ठ लोक आहे की नाही. तिथून अगदी पृथ्वीलोकापर्यंत मुक्ती नसते, मुक्ती फक्त
देवाच्या चरणापाशी असते. कधी तुका वाला लोटांगणी मज ठाव द्यावा आजी चरणी, त्याच्या चरणावर जर माणूस शरण गेला, लोटांगण घातलं त्यांनी आणि त्यांना जर सांगितलं की मी तुझ्या आहे, तू म्हणून म्हणतात शेवटा काय, नाहम नाहम तूच तूच, जिथे जिथे हम येतो तिथे तिथे तूच तू झालो. तर ही साधना आहे आणि साध्य पण आहे. त्यामुळे ईश्वरप्राप्ती ही फक्त आपल्या कल्पनेतली गोष्ट नाही आहे, तर ती प्रत्यक्ष आहे. आणि ती प्रत्यक्ष कशी आहे, कशाप्रकारे ती साध्य होते, ते आपण श्रीरामकृष्णांच्या मुखातून आणि भगवद्गीतेतून बघण्याचा प्रयत्न करीत आहोत. या पुढचा भाग आपण पुढच्या मंगळवारी बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहम वै ईशावतारम परमेशमीड्यम तं रामकृष्णं शिरसा नमः.